सोलापूर शहरातील हुडकेश्वर भागातील गणेश धाम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नाल्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे आजूबाजूला लगतच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. जवळपास 100 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती सध्या समोर येते. नागपुरात गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि शहरातील हुडकेश्वर या भागातील गणेश धाम परिसरात मोठ्या प्रमाणात नाल्याचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आजूबाजूच्या लगतच्या घरांमध्ये शिरलेलं आहे. इथल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला आणि जवळपास 100 घरांमध्ये हे पाणी शिरल्याची माहिती सध्या प्राप्त होते. नागपुरात पराग ढोबळे आपल्याला अधिकचे अपडेट देतात. पराग, आपण पाहतोय 100 अधिकारांना याचा फटका बसलाय. सध्याची काय परिस्थिती आहे? प्रशासन कशा पद्धतीने सध्या मदत कार्य पोहोचवत आहे? नक्कीच, मी ज्या परिसरामध्ये आता आहे तो हुडकेश्वर भागातील ओम शांतीनगरकडे जाणारा मार्ग आहे आणि माझ्या पाठीमागं जे आहे जवळपास 100 घरं आहे जे पुराच्या पावसात म्हणजे परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यात अडकलेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाचं पाणी साचलं असताना कुठलीही मदत अद्याप पोहोचलेली नाही किंवा रेस्क्यू टीम पोहोचलेली नाही. नाल्याचं खरं तर हे पाणी आहे, त्यामुळे याच्यापासून फक्त नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे नुकसानच झालं नाही तर आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर झालेला आहे. या इथे ज्या पद्धतीने पावसाचं पाणी जे आहे साचलेलं आहे ते साचून जवळपास 5 ते 6 तास झालेले आहे आणि याकडे कुठल्याही प्रशासनाची जी मदत आहे ती पाहिजे ती पोहोचली नाही. स्थानिक नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना काय अडचणी जात आहे, किती पाणी साचलेलं आहे, किती घरं या आजूबाजून आहे या परिसरामध्ये. तरी 100 च्या आसपास आहे. तुम्ही कशा पद्धतीने आता ये जा करत आहात? आम्ही आपला कंबरमध्ये 3 फूट पाणी आहे. 3 फूट पाण्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आमच्या एरियामध्ये पाणी भरत आहे. तरी दर कोणत्या कॉर्पोरेशनची किंवा कोणती अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. कोणतेच अधिकारी नाही आलेले. नक्कीच, हे जर स्थानिक नागरिक होते त्यांनी सांगितलंय अजूनपर्यंत कोणीही इथं पोहोचलेलं नाही, प्रशासनाची मदत कुठली पोहोचली नाही आणि मी सुद्धा तुम्हाला दृश्यांमध्ये जाऊ शकतो. मी जिथे उभा आहे तिथंच माझ्या आता जवळपास कंबरीपर्यंत हे पाणी आहे आणि या पलीकडे जर आतमध्ये जर गेलं तर यापेक्षा जास्त पाणी आहे, त्यामुळे लोकांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही, प्रशासनाचा कोणी अधिकारी आला नाही, त्यामुळे लोकांना प्रश्न पडलाय की नेमके काय करावं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. निश्चित, आणि याविषयीचा संताप इथल्या नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. पराग, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. आणखी एक बातमी नागपुरातच आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर पावसाचं पाणी साचलंय. नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. रेल्वे स्थानकावरील फलाटावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागलाय. नागपुरात एकंदरीतच पावसाची परिस्थिती ही आता भीषण बनलेली आहे. गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला आणि आता याचा फटका प्रवाशांना सुद्धा सहन करावा लागतोय.